श्री गणेशाय नमः, श्री व्यंकटेशाय नमः, ओम नमो जिहेरंबा सकळादि तू प्रारंभा, आठवुनी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करितसे, नमन माझे हंस वाहिनी वाग्वर देविलासिनी, ग्रंथवदावया निरूपणी भावार्थकाणी जया माजी, नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया, स्फूर्ति द्यावी ग्रंथवदावया जेणे श्रोतया सुख वाटे, नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी, ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषासिदाहक, तोषुनिया वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करील, जय जयाजी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा, परंज्योती प्रकाश गहना करितो प्रार्थना श्रवण कीजे, जननी परी त्वा पाळिले पितया परी त्वा सांभाळिले, सकळ संकटापासुनी रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख, हे अलोलिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे, जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी, दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांचा, आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा, मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली, तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी, कृपाळुवा जगज्जेठी अपराध पोटी घाली माझे, माझी या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी, दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी, पुत्राचे सहस्त्र अपराध माता कायमानी तयाचा खेद, तेवी तू कृपाळु गोविंद माय बाप मज लागी, उडा दाम माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे, कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील, अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता, पाषाणासी गुल्मलता कैसिया परी फुटतील, आपाद मस्तकावी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही, आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित, समर्थाचिये घरीचे श्वान त्यासी सर्व हि देती मान, तैसा तुझा म्हणवितो दीन हा अपमान कवणाचा, लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालुनी झोळी, येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा, कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला, द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता, आम्हा लागी कृपणता कोठोनी आणिली गोविंदा, मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यरात्री, ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे, अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा, कृपाळुवा परम पुरुषा करुणा कैसी तुझ नये, अंगिकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी, अंगिकार केलिया झणी मज हातीचे न सोडावे, समुद्रे अंगिकारिला वडवानळ तेणे अंतरी होत से विभळ, ऐसे असोनी सर्व काळ
अतरी साठविला तयाने कूर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हाळा हाळा तेने नीळवर्ण झाला गळा परित्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिणली वैखरी दुष्टपती त दुराचारी अधमा होनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलीन मानसी सदा सर्वकाळ सज्जनांसी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माजी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने सी थार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करूनी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परितु पतित पावन शारंग धरा तुवा अंगीकार केलिया गदाधरा कोण गुण दोष गणील निचारतली रायासी तिसी कोण म्हणे दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड वोहळ गंगेसी मिळता गंगाजळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निद्य कोण म्हणे तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देवुनिया कुळ मग काय विचारावे जाणता सता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभेर समर्थे केला न पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेवो निया गदा करी माझा कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐका कमळापती तुझे नामी राहो माझी मती हेची मागतो पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती सप्रेमे स्मरुनी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णो ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकि निजमूर्ती अनाथ रक्षका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणाज्ञा निजबोधरूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलाञ्छनधरा भयकृद्भयनाशना गिरिधरा दुष्टदैत्य संहारकरा वीरा सुखकरा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागवरा मधुमुर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ती शंखचक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रियकरा
गोपी मनरंजना सुखकरा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन धेया मूलमूर्ति शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव अम्हाये समयी। ऐसी प्रार्थना करुणी देवी दास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ति त्या सुखाची अलौकिक स्थिति आपुले आपण श्रीपति वाचे हाती बोलवितसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोति श्रवण कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुमकुमाकार पाद पद्मे सुरेख सरल अंगोळिका नखे जैसी चंद्र रेखा घोटी वसुनील अपूर्व देखा इंद्र निळाची ये परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरल सुंदर पोटरिया करदळी स्तंभाची ये परी गुडघे मांडिता जानुस्थळ कटितटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ति स्थळ वरिझळाळी सोनसळा कटिवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माजी वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लख लख विद्युल्लतेची ये परी हृदयी श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान जयासी मुनिगण अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाची ये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठिलेली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनील मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माजी दत्तपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती जाणे लक्ष्मी ते सुख सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोही भागी त्रिभुवनींचे तेज एकवटले बरवे पण सिगेसी आले दोही पातयानी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयांची अभिनव लीळा कुंडलांचा फाकती कळा तो सुख सोहळा अलोलिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केस कुरळे अलोलिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुगुट आणि किरीटी सभोवती झिळमिळांची दाटी त्यावरी मयूरपिच्छांची वेठी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तु देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझिया भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्षभावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धामृतवरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सूक्ते करुनिया वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रित्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादि करुणी
भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगिकारावि परमानंदा नमस्कारो निपादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधि पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजि श्रुति शास्त्र आगमा जय जयाजि गुणातीत परब्रह्मा जय जयाजि हृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजि पंकजाक्षा जय जयाजि कमलाधीशा जय जयाजि पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ति जय जयाजि भक्त रक्षका जय जयाजि वैकुंठ नायका जय जयाजि जगपालका भक्तांसि सखा तू एक जय जयाजि निरंजना जय जयाजि परात्पर गहना जय जयाजि शून्यातीत निर्गुणा परिसावि विज्ञापना एक माझी मजलागि दे ऐसा वर जेणे घडेल परोपकार हे चिमागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवुनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्वकाळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागुन व्याधिष्ठाची पीडाहरण तत्काळ की जे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासियांसी योग पठण मात्रे साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथ पठणे करूनिया विद्यार्थियांसी विद्या भावी युद्धि शस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ति भावी साधु साधु म्हणोनिया अंति भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासा सिदिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी ग्रंथी धरोनी विश्वास पठण करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एकन विसंबे इच्छा धरोनी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थियाने तीन मास धनार्थियाने एकवीस दिवस कन्यार्थियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादि साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करूनी कार्य सिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वरदिधला कृपा करूनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातूनी प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी वत्साचे परिभक्तासी मोहे पान्हावे धेनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीसी कृपेची पाखर हातयाचा निर्धार
अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलोलीक तोषोनिया वैकुंठ नायक वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळासी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळासी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिक न लागती सायास पठण मात्रे कार्य सिद्धी पार्वतीस उपदेश कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारन जाणती ब्रह्मादिक मुनिसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देविदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान किजे मध्यरात्री बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेजे देह भावासी नुरेठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवोनिया भाव वर प्रसाद मागावा इति श्री देविदास विरचितं श्री व्यंकटेश स्तोत्रं संपूर्णम्।